ऐका, त्या पोरानं मला प्रश्न विचारला कीर्तनाकडं कसं काय, त्याला दिलेलं उत्तर तुमच्या गावामध्ये असं आहे की कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी शर्ट घालणं, आत्ताच्या मॉडर्न युगामध्ये जगणं आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन घेणं ही माझी गरज आहे. काय ही माझी गरज आहे. शिक्षणाशिवाय माणूस पूर्ण होऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जो घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. व्हॉट इज द एज्युकेशन? एज्युकेशनची व्याख्या करताना असं सांगितलं की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन, वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे. हे सगळं खरं आहे. म्हणून आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या युगात टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं ही अविनाश भारतीची गरज आहे. पण गावागावामध्ये जाऊन समाज प्रबोधन करण्यासाठी धोतर नेसून फेटा बांधून वारकरी संप्रदायाचा पायी खुणं आपलं कर्तव्य आहे. गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टीची जाण या महाराष्ट्राच्या मातीत सगळ्याला व्हावी. आणि ती कर्तव्याची जाण कुणी सांगितली तर ती स्वामी विवेकानंदांनी सांगितली. सगळ्या तरुण्या पोरांनी एकत्रित येऊन कार्यक्रम केला आहे आणि जोपर्यंत तरुणे एकत्रित येत नाहीत तोपर्यंत परिवर्तन होत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं तरुणांच्या जीवावर. या देशातली क्रांती झाली तरुणांच्या जीवावर. इतिहासाविषयाचा जर अभ्यास केला तर इतिहासाचे सर्व स्लेत, इतिहासामधली सगळ्यात मोठी क्रांती ज्याला फ्रेंच राज्यक्रांती म्हणतात, ती फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा त्या देशातल्या तरुण पोरांनी एकत्रित येऊनच केली. हा तरुणांचा इतिहास आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, जवानीच्या नादामध्ये देवाने होऊन भवानीच्या मागे फिरण्यामधली ती तरुण पिढी बर्बाद झाली आहे. हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि मला वाटतं वाजवा वाजवा हां, हे डायलॉग असा होता ना आता जे मी मारला, जवानीच्या नादात दिवाणीहून भवानीच्या मागे फिरण्यात व्यस्त झाली असं म्हणल्यास काही जणाला वाटलं टाळ्या वाजवा. पण ते मनातल्या मनात म्हणले हे आपल्याकडं तर नाही. त्यामुळं त्या टाळ्या अशा निघालेल्या, ब्रेक लागले लगेच. खरं आहे ना सर, निघाल्या होत्या स्पीडनं तुम्ही. अरे आपल्याला पण मी थोडंसं तुमचा भाऊ म्हणून मोकळा बोलणारा माणूस आहे. सगळ्या पोरांना सांगणे व्यसनाच्या आहारी जाऊ, ठरवा आता तुम्हाला काय व्हायचं आहे. मला या दादांनी सांगितलं की आमची तर तरुण्या पोरांची या 2 वर्षात सगळ्यात डिप्रेशनमध्ये तरुणी पोर आहेत सगळ्यात. मला लई जणाचे फोन आले ह्या 2 वर्षात. मी घरी होतो कोणे सर, सर आता कसं? म्हणलं आता कसं, फक्त लोकांनी जाऊ नको, पॉझिटिव्ह येऊ नको, एवढंच फक्त. आता कसं काय, लई टेन्शनमध्ये, कारण नोकऱ्या नाही, परीक्षा नाही, स्पर्धा परीक्षेचं सगळं तसं झालं. मला लई जणांनी फोन केला, अहो सगळ्यात मोठं नुकसान आहे 2 वर्षात माझं झालं. 2 वर्षात 274 कार्यक्रम कॅन्सल झाले माझे. किती? 274 × 25 लावा हिशोब घरी जाऊन. पण मला टेन्शन नाही आलं. मी खरं येड्यावानी फिरायला पाहिजे होतं. 274 मला एकाने विचारलं सर या 2 वर्षातलं जे नुकसान झालं त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगणं आहे. मी त्याला उत्तर दिलं, भाऊ या 2 वर्षामध्ये आर्थिक नुकसान किती मोठं झालेलं असू दे, पण या 2 वर्षामध्ये जेवढा वेळ आईबापासोबत दिला ना तेवढा पुढच्या आयुष्यात बी देईल का नाही कामामुळं सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीकडं पॉझिटिव्ह. मग सगळ्या पोरांना सांगणे, ठरवा आत्ता या जिजाऊ जयंतीला संकल्पच करा की आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आहे. सगळेजण माझ्यासमोर बसले, ठरवा. ठरवलं की होतं आहे, पण आपलं ठरतच नाही. आपलं काय बघू द्या, जिने के हे 4 दिन बाकी आहे, मोकार दिन. ह्याला काय, ह्याला ह्याचा बोलायचा धंदा आपल्याला काय. ती मी एका अकॅडमीला गेलो स्पर्धा परीक्षेच्या, तिथं बोललो, लई बोललो. ते एक जण म्हणलं बस आता अभ्यास म्हणजे अभ्यास. अरे हे मुंग्या आल्या पायाला येत्यात मांडी घालून बसल्यास, इथं येणं गरजेचं आहे. ते म्हणे बस आता अभ्यास म्हणजे भारती सर. आता बाबा 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 काय माणूस आहे भारती सर. अर ते पेटलं ना ते. मला वाटलं हे आणतं 1 वर्षात रिझल्ट. ते आपलं निघालं, गेलं बस स्टँडमध्ये आणि बस स्टँडमध्ये इष्टीत बस स्टँड कंडक्टरसोबत झाले भांडणं बसण्यावरून. ते गेलं ना विसरून मी काय सांगितलं ते. त्याच्यासोबतचं पोरगं म्हणलं काय, अरे जाऊ दे तिकडे, इथं जागा नाही त्याला काय, इथंही जागा नाही, तिथंही जागा नाही, फॉर्म भरायला गेलो तर तिथंही जागा नाही. दे हे मी सांगणं म्हणजे थोडा करंट आहे, थोडा तुम्हाला आतून आग लागली पाहिजे, आतून आतून पेटलं पाहिजे. मी माळकरी असून एक उदाहरण देत असतो. अंडं असतं ना अंडं, कोंबडीचं अंडं, इथं काय सगळेच माळकरी का काय. हसले तर लय आनंद आहे माझ्यासाठी. अंडं, कोंबडीचं अंडं 2 पद्धतीनं फुटतं भाऊ. एक आतून फुटतं आणि दुसरं बाहेरून फुटतं, ज्याला आमलेटवालं फोडतं. कोंबडीचं अंडं जर बाहेरून फुटलं ना तर त्याचं आमलेट होतं, आणि कोंबडीचं अंडं जर आतून फुटलं ना दुसऱ्या जीवाला जन्म देत असतं. माणसानं आतून फुटणं गरजेचं आहे. विचार आणि संकल्प तुम्ही आतून करा. स्वतः ठरवा काय व्हायचं. आमचं ठरतच नाही. आता हे घोडे होते ना, किती आणले होते,
पाच होते का? एका बाजारात असेच पाच घोडे होते. किती? पाच घोडे होते. घोड्यावाला मालक होता, त्याला एका दिवशी एक जण भेटलं, ते म्हणे काय किंमत? ते म्हणे हे 50, हे 1, हे 1.5, हे 2, हे 2.5, आणि हे सगळ्यात जे शेवटचं आहे ना हे 5.5. सगळे सारखेच दिसायलेत, सगळे सारखे. घोड्याचा बाजार लागला संध्याकाळपर्यंत, ते आधीचे 4 होते का नाही? 50, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख वगैरे ते इकले. हे 5.5 लाखाचं कुणीच घेईना. ते पुढच्या वर्षी परत 5 घोडे घेऊन आलं, 5.5 तेच होतं. ते इकलं, तेच 4 इकले. ते तिसऱ्या वर्षी परत घेऊन आलं. ते माझ्यासारखं एक खोडील माणूस होतं. मी का खोडील आहे का? तुम्ही शांत झाले. माझ्यासारखं एक माणूस होता, त्याला जाऊन भेटलं, म्हणे सर ओ मालक, घोडे मालक. ते म्हणे काय? तुम्ही हे 5 घोडे दरवर्षी आणता? ते म्हणे हो, हे 5वं मी दरवर्षी बघायलो. म्हणे तुम्ही बाकीचे घोडे 50, 1, 1.5, 2 न देता, आणि हे 5.5 न तुम्ही याचा भाव बी कमी करीना, आणि कमी किमतीमध्ये देईना बी. तुम्ही इकले बी जाईना, घरी जाऊन त्याचा खर्च वेगळा, त्याच्या निगराणीचा खर्च वेगळा, त्याचीच किंमत जास्त वाढायला लागली, तुम्ही सांभाळायले कस काय? ते म्हणे साहेब तुम्हाला म्हणून सांगतो, हे सगळे बाकीचे 4 घोडे साधे आहेत म्हणे, पण हे जे 5वं घोडं आहे ना हे सगळ्यात नंबर 1 घोडं आहे. म्हणलं कसं काय? आमच्या जर ह्या 5 नंबरच्या घोड्याच्या मनात आलो तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतं आहे. किती? 1 तासात 100 किलोमीटर पळतं, एवढं वेगवान घोडं आहे म्हणे हे. मी म्हणलं इतकं भारी घोडं आहे तर मग इकलं कसं काय नाही? ते म्हणे घोटाळा याच्या मनातच येत नाही. याच्या मनातच येत नाही, आणि ते मनात येणं गरजेचं आहे. एकदा हे का माझं मी तुम्ही माझं यूट्यूबला ऐकलं असेल, माझं 9वीत ठरलं होतं. 9वीत इमानदारनं सांगतो, मला 9वीत विचारलं होतं एकन तुला काय व्हायचं आहे, आणि मी म्हणलं होतं मला वक्ता व्हायचं आहे. आणि महाराष्ट्रात आपले बॅनर लागले पाहिजेत, आणि गावातल्या लोकांनी आपलं वाट बघितली पाहिजे, आपण जाऊ आणि मग भाषण करून लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवत. हे 9वीत पाहिलेलं स्वप्न आहे, ते आत्ता पूर्ण झाले, अजूक लय बाकी आहे. आत्ता थोडंसं पूर्ण होत आलं आहे, म्हणून सगळ्या पोरांना सांगणे ठरवा, आणि निगेटिव्हिटी काढून टाका मनातली. कसं होईल आणि काय होईल? अरे होईल ते होईल. हां एकदम भिडायला शिका असं. हां भिडा म्हणजे चांगल्या गोष्टीला. कुठेही भिडताव तुम्ही बाजारात भांडणं तिसऱ्याचे हे म्हणते काय झाले? तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. अरे भाऊ तुझ्या पाठीशी कोण आहे ते बघ ना आधी. डायलॉगानं लय घोटाळा झाला आहे, लय भयानकची डायलॉग. म्हणजे बाबा बाबा मैत्री करा, हे पहा तुमची मैत्री पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले, पण ती मैत्री जरा नीट असाव. मैत्री बदलली हो साहेब, लय बदलली मैत्री. मैत्री कशी होती अगोदरची? आता ह्या जुन्या माणसाला विचारा मैत्री. आपला जिगऱ्या मित्रांना आपल्याला पार्ट्या दिल्या कधी? होय हो म्हातारे बाबा तुम्ही सांगा, तुमच्या जिगऱ्या मित्रांना पार्टी दिली का? हे शिळ्या भाकरी तर खाऊ घातल्या नाहीत म्हणा तुम्ही पार्टीच्या म्हणायला. आता तसं नाही, आताचा मित्र कोण? ज्याच्या बड्डेला मी पार्टी घेतली आणि ज्यानं त्याच्या बड्डेला मला पार्टी दिली तो आपला जिगरी. हे मित्राच्या व्याख्या बदलत. मित्र कोण? रात्री 12:30, 1 वाजता ह्याचा डाटा संपला, ह्यानं मेसेज केला लवकर मला 11 रिचार्ज आण, लवकर मॅसेज करायचा लवकर. आणि ज्यानं इमर्जन्सी रिचार्ज मारलं तो आपला जिगरी. मित्रांनो मित्रावर तो काय विरत येते? बड्डेचं तर बाबा बाबा दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस. लाखो दिलो की धडकन, गावची लोकसंख्या 1500. लाखो दिलो की मला कमालच वाटते. मुलींच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय आणि बघतंय एकीकडून चलतंय तिसरीकडून चॉकलेट. हे तुमच्या भावा हे डायलॉग पाहिजे खऱ्या. मला काय वाटतंय खरा मित्र कसा असावा? ज्यानं आपल्याला आपल्या चुका सांगितल्या पाहिजेत. दोस्ताना कसा असतो? अवा तुम्ही आपण आता माझ्या आपल्या लहानपणीच्या मित्राला काहीतरी कळत होतं का? आपल्या लहानपणीच्या मित्राकडे पैसा नव्हता, काय नव्हता. आता फॅशन निघाली, आता सगळे स्टँडर्ड झालेत. लय काळ बदलला साहेब, शिक्षण बदललं, लोकांचं बोलणं बदलणं, चालणं बदललं. मला कमाल वाटते काही काही लोकांची. मला गावात कार्यक्रम करायला आवडतात. तुम्ही कार्यक्रम घेत असताना मला बरेच जण म्हणते गावात येत आहे का? ह्यांनी आपलं इकडे बघितलेलं असते टीव्हीवर बीवर, ते गावात येत आहे का? पेरे साहेब मी गावातच जास्त जातो, तुम्ही तर पेरेपाटलांच्या गावातून आलात. गाव जगाचा नकाशा आहे, गावात गेलो पाहिजे. पण काही लोक लई इडे गावातच राहतात आणि 10-11 वर्ष बाहेर राहिले का? हल्लीकडे मला गावात करमतच नाही आहे. अरे लय टकुऱ्या जातात आपले ते लोक. आपल्या गावची धुळच चेंज झाली आहे, या धुळीची मला ॲलर्जी आहे. अरे लहानपणी तुला त्या धुळीतून ओढत ओढत घरात नेला आहे. घरात धूळ नव्हती म्हणून त्या छडीच्या खिशात धूळ नेलीस तू. माती काय काय जमत. आपल्या गावचं पाणी बदललंय. पाणी नाही तुला नको त्या पाण्याचा नाद लागलाय. तू गावचं पाणी बदललंय कशाला म्हणा? हे मला ते नाही आवडत. आपल्याला बरं ऐका, या 2 वर्षात लोकांना गावाची किंमत कळली का नाही? जे गेलते का नाही? मुंबई से गई पुणा, पुणा से गई. जे गेलते का नाही?
जसं लॉकडाऊन झालं नीट रिटर्न. त्यांना विश्वास हो. बरं ऐका, कुठल्या तरी गावातल्या लोकांनी गावात येऊ नका असं म्हणले का बाहेर गेलेल्या लोकांना? गावाच्या ठिकाणी विश्वास असतो. विश्वास तुम्हाला सांगू, शहरामध्ये भाकर मिळेल का हा प्रश्न आहे, पण गावामध्ये उपाशी राहणार नाहीत हा विश्वास. हे माझ्या गावाचं वैशिष्ट्य आहे. हां, सगळा हे बदललं, सगळंच बदललं. शाळा बदलल्या, शाळेचं वातावरण बदललं. आता लहान लहान लेख आता तर कालपासून बंदच. नेमकं सुरू झालं त्या नेमकं या 2 वर्षात सगळ्यात मोठं नुकसान कशाचं झालं आहे, तर ते एज्युकेशन सिस्टीमचं झालं आहे. आणि आता शाळा बंद झाल्या, त्या लवकर चालू हव्या, लवकर तर चालू नाही झाल्या. हे ऐकतेत गाव बघा तुम्ही. ही काय साधी गोष्ट. शाळेचं बी स्वरूप, शिक्षणाचं स्वरूप बदललं. अगोदर बापानं जर लेकराला नेलं, मला माझे वडील जेव्हा शाळेत घेऊन गेले ते का नाही, तेव्हा गुरुजीला 2 डायलॉग आणले होते माझ्या वडिलांनी. गुरुजी मेलं तरी हरकत नाही, ह्याला मर्जीच तो राहणार. पण हे शिकलं, गुरुजी म्हणले डन, काहीच हरकत नाही. इतकं हाणलं आहे गुरुजींनी आम्हाला, इतकं. आता आता बाप हाताला धरत आहे लेकराच्या. गुरुजी शिकलंच पाहिजे असं काही नाही, हे शिकावं असं आपलं काही म्हणणं. 2 एकर इकून हायवेला ढाबा टाकायची आपली तयारी आहे, तुम्ही ह्याला हाणायचं? गुरुजी म्हणले मला काय, हाणलं तरी पगार आहे, नाही हाणलं तरी पगार आहे. का करायचे ती? ही सिस्टम बदलली. आता लेकर शाळेत बिलं स्टँडर्ड जातात. ते बॅग बीग आपल्याला बॅगी होत्या का? हां, महाबीजची पिशवी ती अशी धरायची. आणि शाळा जर लवकर सुटली तर ती अशी फिरवायची घर घर घर. आणि त्याचा जर बंद तुटला, गणित बीजगणित भूमिती इंग्रजी सगळंच तिकडं, मग म्हणे तुझे विषय गेले, विषय गेले, विषय गेले. खरं आहे का खोटं आहे? ते आता लेकर राहिली ते इथं रुमाल आहेत, इथं आहेत का ना इथं रुमाल. मला हसूच येते त्या रुमालाचं बघून. बरं ते कशासाठी असतात? बरं आपल्या काळातल्या लोकांनी काय सर्द्या होत नव्हत्या का? आपल्याला रुमाल होते का? आणि जर समजा आपल्या इथं रुमाल नाही आणि सर्दी झालीच क्या बात आहे, काय होता पर्याय? हा, त्या बाबाने बरोबर केलं. लाजायचं काय? ह्या पा आम्ही लय मोकळा बोलणारा माणूस आहे, असंच होतं का नाही? 100% असं होतं. आणि ह्याचा असर 15 मिनिटानंतर, चमचम करता हे ये नशीला आहे का नाही? आणि मग आपण आपल्या जिग्र मित्राला म्हणायचं कस काय कस काय, मग ते म्हणायचं थोडं थांब, मग ते एक राऊंड मारून यायचं. पण ऐका, कधी त्याची आपल्याला घाण वाटली? आपला मित्र किती श्रीमंत आहे, आपला मित्र किती गरीब आहे, आपल्या मित्राच्या डब्यात काय, आपल्या मित्राच्या अंगात काय, आपल्या मित्रानं काय करतोय, आपल्यासाठी कसा जगतोय, याचा विचार न करता निस्वार्थीपणा ज्याच्या हातात हात घातल्याच्या नंतर समाधान लाभत होतं ना, ती मैत्री होती. तो मैत्रीची व्याख्या होती. एका कवीच्या मला 4 ओळी आठवल्यात, त्या सांगतो. एक कवी फार सुंदर बोलतो, त्या कवीचं नाव मला माहीत नाही, पण त्याने फार सुंदर लिहिलंय. हाताचं मनगट नाकाचा शेंबूड, खसकन हातावर घासताना, तुझा न माझा दोस्ताना दादा, तुझा न माझा दोस्ताना, तुझा न माझा दोस्ताना. एक एक वाक्य सांगतो पुढे जातो. आपला जिगरी मित्र ओळखायचा का? तुम्हाला आज एक स्कीम देऊ का मित्र ओळखायचा? आपला जिगरी मित्र आणि मित्र याच्यात फरक काय? आपला मित्र कोण? पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ज्यानं आपल्या अंगावर पावसाचा एक सुद्धा थेंब पडू दिला नाही ना, तो आपला मित्र आहे. ज्यानं एक थेंब सुद्धा आपल्या अंगावर पडू दिला, ते भिजलं पण त्यानं छत्री आपल्या अंगावर, त्यानं आपल्याला भिजू दिलं नाही, तो आपला मित्र आहे. पण पाऊस उघडल्याच्या नंतर झाड हलवून ज्यानं आपल्याला भिजविलं का नाही, तो आपला जिगरी मित्र आहे. हा अधिकार फक्त जिगरी मित्राला आहे, दुसऱ्याला. मग मैत्री बी तशी करा. पोरग बिघडतेच, आपला मित्र. आता ते फरक नसते मित्र असा आणि तसा, फक्त असा करू नका की त्या मित्रामुळं आपलं सगळं. घरचे म्हणतच असते त्याची नात्याचा नाद सोड. हे सगळ्याच मित्रासाठी लागू असलेलं वाक्य आहे. 100% लागू असलं. किती बी मित्र चांगलं असलं, सोड त्याचा नाद. मला लहानपणी म्हणत होते काही जण, त्याच्यासोबत कशाला राहतोस? आता तेच त्याच्या लेकराला म्हणते, जरा शिक जरा शिक. असो, तुम्ही आत्ता ठरवा.
कारण मैत्रीचं नातं जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की रे मित्रा, तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रेन लांडग्याच्याच टेकड्या आहेत, तू ताठमानीनं चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही, आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा. म्हणून ठरवा काय व्हायचं, ठरवा, मनातलं डिप्रेशन काढून टाका, निगेटिव्हिटी काढून टाका प्रत्येक गोष्टीत. मला वाईट वाटलं, एक टिकटॉक स्टार ते लोकांनी सांगत होतं जगायचं कसं, ते पाशी घेऊन मिलो करा काय, आता मिलियनमध्ये व्ह्यूअर्स काय करायचे, जर आपलं मन समाधान नाही तर उपयोग नाही. म्हणून मन प्रसन्न करा. आलेल्या सगळ्या आव्हानांना स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला संदर्भ जोडतोय, पुढं जातोय. शिवजयंतीमध्ये तसलं गाणं वाजतं याचं दुःख नाही. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो, तुमच्या ओठावर इथून पुढं जिजाऊंचं चरित्र यावं, शिवाजी महाराजांचं चरित्र यावं, तुकारामांचा अभंग यावा. का जिजाऊ चरित्रेचं काय वैशिष्ट्य आहे, मगाशी ती जिजाऊ वंदना ज्या मायमौलीनं म्हणली ना, त्याच्यामध्ये एक वाक्य फार सुंदर आहे की जशी पार्वती ती उमाशंकरासी, तशी शहाजीस प्रेरिका गे तू, तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही, खरा धर्म आता शिवाचाच पाही, खरा धर्म आता शिवाचाच पाही. आणि तो शिवाचा धर्म दोन वाक्यात सांग, तो शिवाचा धर्म खरा सांगतो, कुठल्याही धर्माचा विरोध न करणं हा खरा शिवधर्म आहे, कुठल्याही जातीचा विरोध न करणं हा खरा शिवधर्म आहे, कुठल्याही प्रांतातला कुठल्याही लोकांचा विरोध न करणं हा खरा शिवधर्म आहे. एखाद्या, मला कधी कधी वाईट वाटतं, काही वक्ते विचारपीठावर उभे राहतात आणि शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना दुसऱ्या धर्माच्या विरोधामध्ये बोलून दुसऱ्या धर्माच्या बद्दलचं तेढ मनामध्ये निर्माण करतात. या जगामध्ये 18 पगड जातीला एकत्रित करून हिंदू मुस्लिम सगळ्या लोकांना एकत्रित करून राज्य कुणी उभं केलं तर ते शिवाजी महाराजांनी उभं केलं. त्याचं कारण काय, आमचे वामनदादा कर्डक असं म्हणतात, शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती आण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. तो विचार तुमच्याकडे यावा. तीन तकार तरुणाच्या आयुष्यातले, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता, हे तीन तकार सगळ्या तरुण पोरांनी इथून घेऊन जावे हा आशावाद व्यक्त करतो. तुमच्या ओठावर हे गीत यावं, आपल्या ओठावर काही गाणे येतात तो भाग येगळा. आता तो नवीनच गाणं आलं, ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट, आणि शेठ 4 दिवस झालं उपाशी येत. गाण्याचा प्रभाव आहे, गाण्याचा शपथ सांगतो गाण्याचा. आणि पोरं गाण्यानुसार, माझं ते वाक्य होतं टिकटॉकला, पोरगं प्रेमात पडलं की गाणं वाजते, तुम ही हो मेरी आशिकी अब तुम ही हो. एक तास करू शकतो गाण्याचा कार्यक्रम, एक तास एवढे पाठ आहेत. आणि ब्रेकअप झालं, अच्छा शिला दे यादून हे बोंबलत, ते आमच्या गावातले एक पोरगो कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकत आलं, तुम ही हो. ते घरात गेलं, गावातले घरातले सगळे शेत